पीक विम्याचा सर्वात मोठा फायदा हा रिलायन्स कंपनीला झाला असल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. की विमा आपण कशाकरता काढला, की लोकांना संरक्षित रक्कम मिळावी, सारखं सातत्यानं अतिवृष्टी, गारपीट किंवा दुष्काळाचे परिणाम, वर्षाचे परिणाम होतात. माझ्याकडे जी फिगर आहे ती म्हणजे तुम्ही करेक्ट, मगाशी मी बोललो होती थोडी फिगर चुकीची होती माझ्याकडून, पण साधारण 4,000 कोटी रुपये आपण विम्याच्या करता आपण विमा प्रीमियम भरलेला आहे सरकारनं. तर शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारची म्हणून रक्कम आहे ती. पण जर प्रत्यक्ष वितरण झालेली रक्कम किती आहे, ती फक्त 1,600 कोटी रुपये आहे. म्हणजे 1,600 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांना मिळाले भरपाईपोटी, आणि 4,000 कोटी आम्ही प्रीमियम भरल्याचा अर्थ स्पष्ट होतो की साधारण 2,000 कोटीपर्यंत तरी फायदा हा विमा कंपन्याला या विमा योजनेचा झालेला आहे. म्हणजे मी आम्ही तोच प्रश्न सरकारला विचारला, योजना कोणाकरता आहे? विमा कंपन्यासाठी आहे की शेतकऱ्यांना संरक्षण देण्याकरता आहे.